तर तिथं असं काहीतरी घडलं ज्यामुळे तापमान 800 ते 1100 डिग्री सेंटीग्रेड वर गेलं. ती उल्का आहे का आणि काही कारणास्तव ते हळुवारपणे इथं उतरले का? ते ज्ञान आणि कृपेचं निवासस्थान बनलेलं आहे. हे पहा, इथली संपूर्ण रचना जर तुम्ही पाहिली, त्या भोवतालची भौगोलिक भूगर्भ रचना पाहिलीत, तर तुम्ही पहाल तो जणू एक ढिगारा आहे, कॉन्क्रीट सारखा आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे छोटे मोठे दगड धोंडे आहेत जे वितळलेल्या मातीत अडकलेत. तर तिथं असं काहीतरी घडलं ज्यामुळे तापमान 800 ते 1100 डिग्री सेंटीग्रेड वर गेलं, ज्यामुळे माती वितळली पण खडक वितळले नाहीत. जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर दगडधोंडे वितळतात, कारण तापमान 3000 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जातं. जर आकाशातून एखादी उल्का पडली तर तापमान 4000 ते 6000 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वाढतं, त्यामुळे सर्व काही वितळतं. या दोन घटना आपल्याला माहिती आहेत जे सामान्यतः एवढं उच्च तापमान निर्माण करतात, किंवा भूगर्भातील दोन महाकाय जमिनीच्या तुकड्यांची टक्कर झाली जे नक्कीच या भागात झालंय. जर तसं घडलं तर तेव्हा सुद्धा तापमान वाढू शकतं घर्षणामुळे आणि सर्व काही वितळू शकतं. माझ्याकडे अशी पुरेशी वैज्ञानिक माहिती नाहीये की कशा प्रकारचं तापमान निर्माण झालं. काही रशियन शास्त्रज्ञ म्हणतात की अशा प्रकारचे महाकाय जमिनीचे तुकडे एकमेकांशी भिडतात तेव्हा अशा प्रकारचं 800 ते 1000 डिग्री सेंटीग्रेड तापमान निर्माण होऊ शकतं आणि माती वितळू शकते आणि असंच काहीतरी. हे शक्य आहे आणि हेच सर्वात तर्कशुद्ध वैज्ञानिक स्पष्टीकरण वाटतं. तर माती वितळली पण खडक वितळले नाहीत, म्हणून तुम्ही पहाल हे सगळे पर्वत कॉन्क्रीटचे पर्वत वाटतात आणि सगळीकडे मातीत दगड धोंडे चिकटलेले दिसतात. सभोवतालच्या डोंगरांमधून चालत जाताना तुम्ही पहाल सगळे कॉन्क्रीटचे डोंगर असल्यासारखे वाटतात, वितळलेल्या मातीत दगड धोंडे चिकटलेले तुम्हाला दिसतील. पण कैलास एकटाच तिथे स्टीलच्या पर्वतासारखा उभा आहे, काळ्या स्टीलसारखा उभा आहे तिथं. आणि मागच्या वेळेस आम्ही काही लोकांना त्याच्या अगदी गाभ्यापर्यंत पाठवलं त्या पर्वतावरून काही दगड घेऊन येण्यासाठी. आम्ही त्यांचं परीक्षण करतोय. आमच्या असं पाहण्यात आलंय की ते ऊर्जेच्या दृष्टीने अतिशय प्रचंड प्रमाणात स्पंदित होत आहेत, पण त्यातले भूगर्भ आधारित घटक काय आहेत हे आम्हाला माहिती नाहीये. ही एक उल्का आहे की पृथ्वीच्या गर्भातूनच उभरून आलेली महाकाय शिळा हे आम्हाला नक्की माहिती नाहीये. भूगर्भ शास्त्रानुसार ते म्हणतात की ही पृथ्वीतूनच वर उभरून आलेली आहे, पण ती अशी उभरून का आली आहे यासारख्या गोष्टी मला याबद्दल अजूनही कोणतं तार्किक स्पष्टीकरण सापडलं नाहीये. एखादं पर्वत शिखर असं का वाढेल मला खरंच माहिती नाहीये. जर हे जमिनीच्या दोन महाकाय तुकड्यांच्या हालचालींमुळे असेल तर हे काय विशिष्ट प्रकारचं असायला हवं होतं. जसं तुम्हाला भारतातल्या हिमालयात दिसेल तिथं शिखर आहेत पण ते काय विशिष्ट प्रकारचे आहेत, पण इथं वेगळंच दिसतं. यासाठी भूगर्भशास्त्रीय स्पष्टीकरण असेलही पण मला माहित नाहीये. पण तुम्ही पाहू शकता भूगर्भ विज्ञानाच्या दृष्टीने याची रचना अतिशय वेगळीच आहे. एकतर तुम्ही एक चमत्कारिक घटना म्हणून पाहू शकता किंवा तसं काहीच नाही म्हणू शकता. ही फक्त एक पृथ्वी निर्मितीच्या रचनेची नैसर्गिक घटना आहे आणि स्वाभाविकपणे ह्या पर्वत शिखरात एक प्रकारची अभेद्य अखंडता निर्माण झाली. साहजिकच त्यात ती आहे, कारण तो एक विशिष्ट प्रकारचा खडक आहे. तर शिवशंकर आणि इतर योगींनी ही जागा निवडली कारण ही एक उत्तम जागा होती. हेच सर्वात उत्तम स्पष्टीकरण वाटतं. किंवा दुसरी एखादी विचित्र घटना घडली असेल, कारण तिथे शेजारीच एक विचित्र सरोवर आहे आणि तो सरोवर बनण्यामागे एक विचित्र कारण असू शकतं, किंवा ती एक फक्त नैसर्गिक भूगर्भशास्त्रीय घटना असू शकते. दोन्ही शक्य आहेत. आपल्याला त्याच्या वैज्ञानिक परीक्षणाची गरज आहे जे आम्हाला अजून सापडलं नाहीये. पारंपरिकदृष्ट्या शिवशंकर नेहमीच पर्वत शिखरावर बसलेला आढळतो, कैलास पर्वताच्या शिखरावर. सोबत पार्वती त्यांच्या मांडीवर बसलेली, त्यांच्या डाव्या मांडीवर. हे सर्व तुम्ही समजावून घ्यायला हवं. ही गोष्ट जीवनाचा एक विशिष्ट पैलू उलगडण्याचा प्रयत्न करते.
ही काही एक भौतिक गोष्ट नाहीये की तिथे एक माणूस बसलाय आणि एक स्त्री त्याच्या मांडीवर बसलीय, तो मुद्दाच नाहीये. जीवन ज्या प्रकारे घडलं गेलंय तशीच ही सुद्धा कथा आहे. जीवनाचं विज्ञान एका कथेच्या स्वरूपात व्यक्त केलं गेलंय, जीवनाला बोली भाषेत व्यक्त केलं गेलंय. तर शिवशंकर त्या शिखरावर बसलेला आहे निरंतर, जोपर्यंत तो त्याच्या मूळ कैलासावर जात नाही. कधी कधी तो तिथून निघून जातो, फक्त त्यावेळेसच तो तिथं नसतो, नाहीतर तो नेहमी तिथेच बसलेला असतो. तर कैलास त्याचं मूळ निवासस्थान आहे आणि हे त्याचं अधूनमधून भेट देण्याचं कैलास आहे. यात अनेक पैलू आहेत. आम्ही तुम्हाला कित्येकदा हे सांगत आलोय की आम्ही इथल्या मातीचं स्वरूप काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, आणि मी याचे काही तुकडे अमेरिकेतल्या आमच्या डिट्रॉयटच्या ईशाच्या साधकांकडे पाठवले आहेत. त्यांनी त्याचं परीक्षण करून आम्हाला कळवायला हवं होतं. मला असं वाटतं की कदाचित त्यांनी ते दगड त्यांच्या घरात ठेवून पूजा करत असतील. त्यांना दगड छान मिळालेत आणि ते त्यांच्या देवघरात ठेवत असतील. मला माहीत नाही काय झालं, पण मला कोणतेही रिपोर्ट अजून मिळालेले नाही आहेत. इतर कोणीतरी मला म्हटलं की अमेरिकेतील अरिझोनामध्ये एक जागा आहे आणि ते तिकडे पाठवणार होते, आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडून आणखी काही तुकडे घेतले, पण मला माहीत नाही ते कुठे गेले. तर या व्यतिरिक्त आपल्यासाठी पर्वताचं स्वरूप, ते कसं घडलं हे महत्त्वाचं नाही आहे. ते कसंही घडलं असेल, ती उल्का आहे का आणि काही कारणास्तव ते हळुवारपणे इथं उतरले का, आणि असं बरंच काही. कदाचित ती एक फक्त नैसर्गिक घटना असेल, पण आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की या क्षणी ते निवासस्थान आहे कुणाचं. ते ज्ञान आणि कृपेचं निवासस्थान बनलेलं आहे आणि आपल्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे.